हॅलो फ्रेंड्स, आज आहे 21 जानेवारी आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चलघडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. दररोज सकाळी 8 वाजता आपला विद्यार्थी मित्रांनो चलघडामोडींचा व्हिडिओ येत असतो. तर प्रश्न आहे, बाजार भांडवलानुसार अलीकडे कोणती भारतातील सर्वात मौल्यवान सरकारी कंपनी बनली आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, LIC, ज्याला आपण लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन असे म्हणतो. नेक्स्ट, जल्लीकट्टू हा पारंपरिक खेळ पोंगल सणाच्या कोणत्या दिवशी आयोजित केला जातो? राईट आन्सर आहे तिसऱ्या दिवशी आयोजित केला जातो आणि हा तामिळनाडूचा विद्यार्थी मित्रांनो पारंपरिक खेळ आहे. नेक्स्ट, डॅडॅश नावाची भारतीय लष्कराने एंड टू एंड सुरक्षित मोबाईल इकोसिस्टीम विकसित केली आहे. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए संभव, ज्याचा फुल फॉर्म आहे सिक्युअर आर्मी मोबाईल भारत वर्जन. नेक्स्ट, नॅशनल स्टार्टअप अवॉर्ड 2022 अंतर्गत 1 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य कोणते? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी गुजरात. गुजरातची स्थापना झाली आहे 1 मे 1960. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत, राजधानी आहे गांधीनगर. नेक्स्ट, स्पॅनिश फुटबॉल सुपर कप 2023-24 कोणी जिंकला आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी रियल मद्रिद. नेक्स्ट, भारतीय नौदल अकादमीमध्ये कमांडंट म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए विनीत मॅकॉर्टी. नेक्स्ट, पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी ऑपरेशन सर्वशक्ती. नेक्स्ट, राज्यातील पहिल्या ग्रीन अमोनिया प्लांटसाठी महाराष्ट्र सरकारने कोणासोबत सामंजस्य करार केला आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी आयनॉक्स एअर प्रोडक्ट. आणि या प्रकल्पासाठी 3 अब्ज अमेरिकन डॉलर खर्च केले जाणार आहे. या प्लांटमध्ये ग्रीन लिक्विड अमोनिया तयार होईल, कृषी खते तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. ग्रीन अमोनियाचे उत्पादन असे आहे की जेथे अमोनिया बनवण्याची प्रक्रिया 100% अक्षय आणि कार्बन मुक्त असते. तसेच लक्षात घ्या, आपल्याला जून 2022 ते जानेवारी 2024 पर्यंतच्या 3100+ प्रश्न पाहिजे असेल तर आपण 99 रुपयामध्ये परचेस करू शकता. याकरता आपण 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करा. तसेच तुम्हाला होमवर्क आहे, तुम्ही मला गुजरातची कॅपिटल काय खाली कमेंट करा. गुजरातची कॅपिटल काय हा तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.